आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूयात. बातमीपत्राच्या सुरुवातीला ठाण्यातून एक मोठी बातमी. ठाण्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर सापडलेला आहे. दिवा आगासन खाडीमध्ये हे डेटोनेटर सह जिलेटिन कांड्या आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे पोलीस आणि श्वान पथक हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तपास सुरू करण्यात आलेला आहे. दरम्यान 16 जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर सध्या पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. ठाण्यामध्ये ही घटना समोर आलेली आहे. ठाण्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि काही डेटोनेटर सापडलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजित. ठाण्यामध्ये अशा पद्धतीनं कांड्या सापडायची ही तिसरी वेळ आहे. आपल्याला माहिती असेल की ज्या पद्धतीनं जिलेटिनच्या कांड्या आणि त्याची संख्या देखील 16 आणि सोबतच डेटोनेटर सापडलेले आहेत. यामुळे पोलीस प्रशासन देखील तच्चक्रावून गेलेलं आहे. कारण का अशा पद्धतीनं जर मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटके सापडत असतील तर ते जर कोणाच्या हातात लागले आणि त्याचा काही घातपाती करता वापर झाला तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. आणि या तपासामध्ये प्राथमिक अंदाज जो आहे तो पोलिसांना असा मिळाला आहे की रेती माफिया जी आहेत, रेती माफियांनी या पद्धतीने या जिलेटिनच्या कांड्या आणि जे डेटोनेटर जे आहेत ते आणले होते आणि अवैधरित्या उत्खनन करून जे खाडीचं पात्र जे आहे तिथून उत्खनन करून अवैधरित्या रेतीची वाहतूक जी आहे ती करण्याचा मानस त्यांचा होता. अशा आणि यादी देखील त्यांनी अशा पद्धतीनं कांड्या जिलेटिनच्या कांड्यांनी डेटोनेटर घेऊन स्फोट केलेले आहेत आणि त्यातून मग रेतीचा उपसा करून तिथं अवैधरित्या उत्खनन केलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी संपूर्ण प्रकरण गंभीरतेने घेतलं असून जर या जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर जर कुठल्या समाज विघातक अशा पद्धतीच्या कृत्या करता जर कोणाच्या हातात पडले तर स्फोटक येऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील होऊ शकतं. आणि कारण का वारंवार आपण जर पाहिलं तर जिलेटिन कांड्या सहजरित्या उपलब्ध होऊन हे शक्य नाहीये, याकरता पोलिसांचे देखील अनेक निर्बंध आहेत. असं ठीक आहे अजित, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता राजकीय गोटातली मोठी बातमी. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी सिल्वर ओक बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपासंदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान याबाबत काँग्रेस नेत्यांशी लवकरात लवकर चर्चा करून जागा वाटपाचा तिढा सोडवू असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलंय. याच्या बैठकीत चर्चा झालेली आहे की जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण करावं, त्यासाठी काँग्रेसशी चर्चा होणं आवश्यक आहे. उद्धवजी ठाकरे साहेब, पवार साहेब आणि नाना पटोलेजी आणि बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण साहेब हे सर्व मंडळी एकत्रित भविष्यकाळात बसतील. शिवसेना नावाने ज्या ठिकाणी निवडणूक जिंकण्यात आलेली आहे, काँग्रेस नावाने ज्या ठिकाणी निवडणूक जिंकण्यात आली आणि राष्ट्रवादी, त्या व्यतिरिक्त उरलेल्या जागांचं वाटप देखील चांगल्या पद्धतीने. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरूच आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहे. गावकऱ्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आणि तसंच जरांगे पाटलांनी सरकारला एक महिन्याचा वेळ देखील दिलेला आहे. आम्ही वेळही द्यायला तयार आहे, पण तुम्ही त्याची प्रक्रिया कशी राबवणार, कोणत्या सिस्टम मध्ये तुम्ही ते आरक्षण आणणार आम्हाला हे माहिती. मला बिन तुम्हाला आपण 40 वर्ष जर करणार आपल्याला एक महिन्याने काही होणार नाही, परंतु ते टिकणार देणार आहेत का? त्याची प्रक्रिया कशी राबवणार आहे? मात्र एक गोष्ट खरी आहे भाऊ, आपलं आरक्षण अंतिम टप्प्यात आलं हे 40 वर्षात आलं नव्हतं आणि आपल्या लेकरांच्या तोंडाला खरोखर खात जवळ आलाय. कोणी या राज्यातल्याने किती विरोध करू द्या, आरक्षण मात्र मिळाले मात्र आपलं. आता प्रक्रिया आरक्षणाची सुरू झाली, त्यांचं म्हणणं एक महिना वेळ द्या. मी त्यांना सांगितलं आंदोलन सुरू राहणार जोपर्यंत मराठ्यांना शेवटच्या सामान्य मराठा
त्याच्यापर्यंत जोपर्यंत पत्र मिळत नाही तोपर्यंत मी ही जागा सोडणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळं मंत्रिमंडळ अशी चर्चा रात्री सांगितलं निवेदनला तर मी असं माझं ऐकल. आणि त्यांच्याबरोबर छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले आले पाहिजेत सरकारची जबाबदारी. छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले हे तुमच्या बरोबर आले पाहिजे कारण आम्ही उदयनराजे महाराजांना मध्यस्थी ठेवणार आहे त्याच्या. तर मराठा आंदोलकांवर लाठीमारा प्रकरणी प्रशासनानं आता कारवाई केलेली आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला होता आणि आता त्या प्रकरणी प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. तशी भूमिका काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलेली आहे आणि आज अप्पर पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्यात आले. सरकार जरांगे